नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कलाश्री बंब म्हटलं तर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये बेळगावचे नाव समोर येते। अनेक वर्षांपासून लहानात लहान बंबची निर्मिती करून ग्राहकांच्या पसंतीला कलाश्री बंब या कंपनीचे मालक प्रकाश डोळेकर यांनी या बंब मध्ये मोठा बदल करून 3-in-1 कलाश्री बंब बॉयलरची निर्मिती केली आहे। यामध्ये जळाऊ लाकडापासून ही पाणी गरम करता येते। एवढेच नसून सोलारच्या माध्यमातून देखील या बंब मध्ये पाणी गरम केले जाते। या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल कॉइलच्या माध्यमातून पाणी गरम केले जाते, म्हणून याला 3-in-1 म्हटले आहे। सध्या या बंबची अनेक राज्यातून मोठी मागणी होत आहे। या व्यतिरिक्त हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे, कारण 200-500 पासून ते 1000 लिटर पर्यंत कॅपॅसिटी असणाऱ्या या बंबची निर्मिती केली गेली आहे। याचे उद्घाटन रविवारी परमपूज्य चन्नबसाप्पा देवरू अवरोळी रुद्राक्षी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी प्रकाश डोळेकर सह इतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी कलाश्री बंबच्या संबंधितांकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे। बंब लॉन्च केलेला आहे आणि याला पूर्वी होते आमचे जे अग्रणीवरचे होते फायबर कोळसा कचरा पालापाचोळा याच्यावरती, आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तयार केलेलं आहे। 3-in-1 सोलर आहे, हे सोलार आहे प्लस आमचं इलेक्ट्रिकल पण ह्याच्यावरती आहे आणि लाकूड जळणावरती पण होणार आहे आणि किती अति दुर्गम भागामध्ये सुद्धा हे चालू शकतं आहे। आणि आमचं हे 3 राज्यामध्ये चाललेलं आहे, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी, देवगड, कुडाळ, मालवण आणि वैभववाडीपर्यंत आम्ही सप्लाय केलेलं आहे आणि तसंच आम्ही अलिबाग, रत्नागिरी, चिपळूणला पण दिलेलं आहे। आणि याच्यापेक्षा मोठा आम्ही बंब तयार केलेला आहे 1000 लिटरचा आणि 500 लिटरचा। आम्ही तो नांदेडच्या सैनिक स्कूलच्या मुलांना दिलेला आहे, एक लेडीज गर्ल्स स्कूलच्या हॉस्टेलला दिलेला आहे आणि एक बॉईज स्कूलच्या हॉस्टेलला प्रोव्हाइड केलेला आहे। आणि याची आम्हाला अत्युत्तम मागणी आहे, भरपूर लोक आम्हाला पसंती दिलेली आहे 3-in-1 बंबला। आणि हे आमचं असं चालणार आहे, गोव्याला पण आता परवापासूनच आम्ही तिकडे पंचायतीचे ऑफिस चालू केलेलं आहे आणि गोव्यामध्ये साखरीला तिथे पंचायत ऑफिस आहे आणि तिकडे पण आमचं सोलारचं 3-in-1 सोलार ठेवलेलं आहे। काय सांगायचं 3-in-1 सोलार म्हणजे हे सर तुमचं असं आहे, आता ह्याच्यामध्ये बंब येणार, एक सोलार येणार आणि हे फायर ब्रिगेडमध्ये फायरच्या ह्याच्यामध्ये सोलार येणार, ह्याच्यामध्ये तुम्ही जळण घालू शकता आणि ह्याच्यामध्ये इकडे वापरू शकता आणि हे सूर्यकिरणामध्ये पण सुद्धा वापरू शकता। हे तिन्ही पण उपयोगात येत आहे, पावसाळ्यामध्ये तुम्हाला सूर्यकिरण नाही आहे आणि जळण पण पेटत असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल वापरू शकता आणि इलेक्ट्रिकल पण नाही आहे आणि सूर्यकिरण पण नाही आहे तर तुम्ही फायरमध्ये वापरू शकता आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर तुम्ही सोलारवरती सूर्यवरती वापरू शकता। आणि याची जास्त हे आहे मागणी, लोकांची भरपूर मागणी आहे 3-in-1 सोलार अशा करता काय तिन्हीमध्ये एकाच उपयोगामध्ये करू शकतो। साधारण खर्च किती आहे सर? साधारण सर 22,000 ते 22,500 पासून चालू आहे असं असं 22,550 लिटर, 70 लिटर, 100 लिटर, 150 लिटर, 200 लिटर, 400 लिटर, 500 लिटर ह्याप्रमाणे प्राईजप्रमाणे वाढलं जातं। स्टीलमध्ये पण आहे, स्टीलमध्ये पण आहे, कॉपरमध्ये पण आहे आणि MS मध्ये पण आहे। हॉटेल इंडस्ट्रीज आणि हॉस्टेल यायला, हॉस्टेलला चालते, हॉटेल यायला पण चालते, हॉस्पिटलला पण चालते, मोठ्या मोठ्या लॉजिंगला पण घेतलेले आहेत, मोठ्या मोठ्या लॉजिंगला पण चाललेले आहेत। त्याचप्रमाणे कलाश्रीच्या 14व्या लकी ड्रॉ इलेक्ट्रिकल स्कूटी विजेते मल्लाप्पा काकतकर हे ठरले आहेत। या सोडतीच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांच्या हस्ते हा लकी ड्रॉ काढण्यात आला। व्यासपीठावर इनर व्हीन क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले, उपाध्यक्षा सुनीता हनमशेठ आणि सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कन्नावर हे उपस्थित होते। यावेळी प्रकाश डोळेकर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे।